छत्रपती संभाजीनगर शहरातील एका चालकाने पंचवीस हजार रुपये शुल्कातील एक शून्य कमी करत दोन हजार पाचशे रुपये एवढेच शुल्क भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे फसवणूक केल्याने कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी संस्था चालकास कायद्यानुसार पहिल्या वर्षासाठी दोनशे आणि दुसऱ्या वर्षासाठी शंभर पट दंड म्हणजे आठ लाख ब्याऐंशी हजार तीनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे मोंढानागा परिसरातील राम मनोहर लोहिया बायोसायन्स कॉलेजच्या चालकाने विद्यापीठालाच फसवलंय सलग्नीकरण शुल्कासाठी दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या दोन्ही वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे पंचवीस हजार रुपये विद्यापीठाकडे भरणे आवश्यक होते मात्र संस्था चालकाने ऑनलाइन शुल्क भरताना एडिट ऑप्शनचा वापर करीत पंचवीस हजार रुपये ऐवजी एक शून्य काढून दोन हजार पाचशे रुपयेच भरले पहिल्या वर्षी फसवणूक निभावून गेल्यानंतर दुसऱ्या वर्षीही त्याने असाच प्रकार केला मात्र यावर्षी हा प्रकार शैक्षणिक विभागाच्या निदर्शनास आला शैक्षणिक विभागाने कुलगुरू डॉक्टर प्रमोद यांच्या निदर्शनास हे आणून दिले विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयास पहिल्या वर्षासाठी दोनशे पट आणि दुसऱ्या वर्षासाठी शंभर पट असा तीनशे पट दंड ठोठावला आहे त्यामुळे महाविद्यालयास आठ लाख रुपये भरावे लागतील असे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी सांगितलं आहे